येतो इकडची समर्थ रामदास सुंदर रमा होती. आम्ही काय कुणाचे खातो रे, हे कोण गेले राम आम्हाला देतो रे. निरेश संतोष मागे प्रदर्शनाचं टायटल काय आहे, राम जन्मभूमीत शिवसेनेचे वाघ. ही जी संकल्पना आहे, ही पूर्ण संकल्पना आणि हे एक प्रदर्शन इथे उभं राहावं यासाठी माननीय सुभाष देसाई साहेबांची मेहनत आहे. ही त्यांची संकल्पना आहे. जेव्हा हे अधिवेशन करायचं ठरलं तेव्हा त्यांच्या डोक्यात असं आलं की अयोध्येला आपण जात नाही आहोत, पण अयोध्येच्या त्या संघर्षामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं आणि शिवसैनिकांचं योगदान आहे. स्वतः आपण पाहिलं असेल तरुणपणीचे सुभाष देसाई त्यात आपल्याला दिसतील. शाळेतला मुलगा दप्तर घेऊन जातो तसं ते सगळं पाटीला हत्यारं बांधून झालेले आहेत. मनोहर जोशी आहेत, त्या चंद्रकांत खैरे आहेत, सगळे शेकडो शिवसैनिक आहे. हा आमचा ठेवा आहे. काही लोक जे म्हणतात शिवसेनेचं योगदान काय, त्यांच्यासाठी हे दालन खुलं आहे. फक्त डोळे उघडे ठेवा आणि हे पहा, हे बघा नीट, हे पहा. शिवसेनेचे वाघ नसते, आपण ऐकलंच ना आत्ता, शिवसेनेचे वाघ नसते तर या हिंदुत्वाला आणि या हिंदू राष्ट्रातला जो कलंक होता अनेक वर्षाचा आपल्या रामजन्मभूमी संदर्भात, तो दूर झालाच नसता. आता कोणी किती श्रेय घेऊ द्या. हे जे आधी प्रदर्शन आहे याच्यामध्ये अजून सुधारणा केली जाईल, हे फार घाईघाईनं देसाई साहेबांनी करून घेतलं आहे. याच्यात थोडे अजून आम्ही नवीन काही गोष्टी टाकू आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रदर्शन नेऊ. आणि सुरुवात आम्ही नागपूरपासून करतो आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे की त्यांच्या काही स्मृतींना उजाळा मिळावा अशी त्यांची इच्छा आहे. संपूर्ण देशातलेच रामसेवक तिथे हजर होते. त्यावेळेला तिकडे सगळे हिंदू म्हणून जमले होते, पक्ष म्हणून नाही. आता ह्यांना पक्ष आठवत आहेत राम जन्मभूमीच्या उद्घाटन सोहळ्याला, मंदिराचं उद्घाटन जेव्हा आता आहे तेव्हा ह्यांना पक्ष आठवत आहेत. पण तेव्हा पक्ष नव्हता, त्यातले तीन प्रमुख नेते होते, अशोक सिंगल, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण अडवाणी. या तीन आणि नृत्य गोपालदास महाराज राम जन्मभूमी ट्रस्टचे होते. ते त्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होते हे मी पाहिलं आहे. त्यानंतर विनय कटियार तिथे होते,
विनय कटियार ना मी तिथे खूप वेळा त्यांच्याशी बोललो आहे, मी पाहिलेलं आहे. हे प्रमुख नेते तिथे होते आणि त्याने हे आंदोलन पुढे नेलं, लोकांना प्रेरणा देणं. बघा की सामान्य माणसातून शूरवीर निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये असतं ते नेते. हौतात्म्य प्रकरणाची तयारी जेव्हा एखादा तरुण करतो तेव्हा त्याला तशा प्रकारचं नेतृत्व लागतं, आणि अयोध्येच्या आंदोलनामध्ये अशा प्रकारच्या तरुणांना प्रेरित करण्याचं काम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलं. आता काही लोक नागपूरची ट्रेन पकडायला गेले, ते फोटो दाखवत आहेत, पण अयोध्येत शिवसैनिक पोहोचले होते हे तुम्हाला इथे प्रत्यक्ष दिसत आहे.